शिर्डी लोकसभेमध्ये पुन्हा एकदा भाऊसाहेब वाटसवडे हे जायंट किलर ठरलेले आहे. उत्साह त्यांचा आपण बघू शकता या दृश्यांमध्ये. कार्यकर्ते देखील त्यांचा उत्साह वाढलेला आहे. काय प्रतिक्रिया आज तुमचं, तुम्ही विजय संपादन केला? लुटू नका, लुटू नका. आज या ठिकाणी जो विजय संपादन झालेला आहे त्यानिमित्त मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय शरदरावजी पवार, आदरणीय बाळासाहेब थोरात, आदरणीय चक्रावजी गडाख, सरस महाविकास नेते यांचे जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे संघटनेचे सगळेच पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सगळेच नेतेगण, सगळेच कार्यकर्ते आणि तमाम या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे आभार मानतो. आपण बघितलं तर तुम्ही भाषणात उल्लेख केला होता की मुंबईचं पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवणार, ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली? निश्चितपणाने पूर्ण झालेली आहे आणि हे पार्सल आता मुंबईला जाणारच आहे, पाठवायचंच आहे. आणि मला असं वाटतं जनतेनं ही इच्छा पूर्ण केलेली आहे. एकंदरीत बघितलं तर 90,000 मतदान जे आहे ते वंचित आघाडीच्या उत्कर्ष रूपातून मिळालं आहे. तो जर त्या या उमेदवारी केली नसती तर तुम्हाला किती लीड मिळाला सापेक्ष? तुम्हाला निश्चितपणाने मी सांगतो, अनेक प्रयोग माझ्या बाबतीत झाले. पहिला प्रयोग तर तो आहेच की वंचितचा उमेदवार करून माझी मतं खायचा प्रयत्न झाला. त्याचप्रमाणे माझ्या नावाचा सादृश्य माणूस उभा करून 15,000 मतं टपाली मिळतंसुद्धा त्यांनी घालली की जो गवंडी काम करणारा माणूस आहे अशा माणसाला नाव सादृश्य माणसाला उभं करून माझी मतं खाण्याचा जो प्रयोग झाला त्यात काही अंशाने यशस्वी झालेले आहेत. असे अनेक प्रयोग झालेले आहेत, त्या त्यामध्ये ते यशस्वी झाले. काही अंगलट आलेत, काही त्यांनाच ते तोट्याचे ठरलेले आहेत. 2009 साली तुम्ही दिग्गज नेते रामदास आठवलेंचा पराभव केला होता, त्यानंतर काही दिवस तुम्ही उद्धव ठाकरेंपासून बाजूला गेला. मात्र जो 10 वर्षाचा वनवास होता तो शेवटी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आल्यानंतर तुमचं संपलं असं वाटतं? निश्चितपणे संपलेलाच आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी मी आता पुन्हा सिद्ध झालेलो आहे. एक विजन सांगा जे मोठं तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे, निळवंडेचं आपण अनेकदा ऐकतो, आणखीन काय विजन आहे तुमच्या? हे पाठ पाण्याचे जे या मतदारसंघातले प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नाची तड लावण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये पर्यटनाला ज्या पद्धतीनं जो या ठिकाणी खूप वाव आहे तो वाव देखील मला मिळून द्यायचा आहे. मग विजेचे प्रश्न असतील, रेल्वेचे असतील, रिकाम्या हाताला कामाचे असतील, शिक्षण आरोग्याचे असतील, हे सगळे काही जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत मी प्रशासन सेवेमध्ये होतो, पूर्वी खासदार होतो आणि यातून कसे सोडवायचे मला माहीत आहे आणि योजनाबद्ध मी तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आहेत. खरं तर रावसाहेब खेवरेने तुम्हाला पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आपण तुमची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तुम्ही जो विश्वास वाक्सरून टाकला तो सार्थ झालेला आहे आणि पुन्हा एकदा ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाक्सरून निवडून आलेले आहेत. तुम्ही या यशाकडे कसं पाहता? कारण तुमच्या डोक्यात काय विजन होतं ज्यावेळेस भाऊसाहेब वाक्सरून तुम्ही मातोश्री घेऊन गेलो? मी वाक्सरे साहेबाबद्दल एकच सांगू शकतो की त्यांनी 2009 चुकून पक्ष 2014 चुकून पक्ष सोडला. 2009 ते खासदार म्हणून निवडून आले, परंतु काही लोकांनी त्यांना फसवलं आणि ते राजकारणी नाही, ते राजकारणी नसल्यामुळं त्यांना फसवण्यात आलं. त्यांनी पक्ष सोडला, मात्र ते पक्षातून गेल्यावर ते ना शिवसेनेबद्दल काही वाईट शब्द बोलले, ना उद्धव साहेबाबद्दल काही वाईट शब्द बोलले. पूर्णपणे त्यांनी शिवसेनेला फेवरमध्येच राहिले की मी एक वेळेस शिवसेनेमुळं खासदार झालेलो आहे. आमच्याकडे एक उमेदवार त्यांनी घोषित केले ते साहेबांनी घोलप म्हणून, पण ते घोलप अत्यंत आरोगंड माणूस होता आणि त्या आरोगंड माणसाला बाजूला करण्यासाठी मी उद्धव साहेबांची अनेक वेळा भेट घेतली, अनेक वेळा त्यांना ह्या गोष्टी समजून सांगितल्या की ह्या मतदारसंघात फक्त भाऊसाहेब वाकचौरे हेच निवडून येऊ शकतात. मी साहेबांना एवढंही सांगितलं की तुम्ही भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची, आणि जर ते निवडून आले नाही तर मरेपर्यंत तुम्हाला मी कधी तोंड सुद्धा दाखवणार नाही अशा शब्दावर वाकचौरे साहेबाची उमेदवारी आपण अशा पद्धतीने जो शब्द दिला होता तो सार्थ ठरवलेला आहे. कार्यकर्त्यांची देखील मोठा पाठबळ जे आहे ते वाकचौरेंच्या मागे या ठिकाणी मिळताना दिसून येत आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.